नमस्कार, अपना सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण कुंद्याविषयी माहिती पाहणार आहोत. कुंद्याची लागवड आपण कटिंगने करू शकतो. हे लेअरिंग किंवा चांगली अशी जाडसर फांदी घ्यायची आणि त्याची कटिंग करायची. सुरुवातीला पाण्यात लावलं तरी चालते. पाण्यात लावल्यावर चांगले मुळं आल्यावर मग नंतर आपण जमिनीत लावू शकतो किंवा कुंडीत लावू शकतो. याला 8 ते 10 इंचाची कुंडी भरपूर होते, पुरेशी होते. आणि यांना माती कुंडीत माती भरताना आपलं 30% कंपोस्ट खत घ्यायचं. कोणतंही वर्मी कंपोस्ट, शेणखत किंवा आपण किचन वेस्टपासून तयार करतो ते खत घ्यायचं. नंतर 25-30% रेती आणि आपली गार्डन सॉईल किंवा आपल्या भागात जी माती असेल ती माती घेतली तरी चालते. तसेच त्यात थोडंसं निंबोळी पावडर मिक्स करायचं आणि याप्रमाणे कुंडी भरल्यावर मग त्याला छान मातीत कुंडीतल्या मातीत हे कुंद्याचं रोप लावायचं. आणि याला वर्षभर फुलं असतात आणि फक्त याला जास्त थंडीत डिसेंबर महिन्यात जरा कमी फुलं येतात आणि उन्हाळ्यातही थोडंसं जास्त ऊन असल्यामुळे टेम्परेचर असल्यामुळे मे महिन्यात थोडे कमी फुलं येतात. नाहीतर याला वर्षभर फुलं असतात. आणि कुंद्याच्या झाडाविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. फुलांविषयी देवपूजेसाठी आणि गजऱ्यासाठी वगैरे या फुलांचा चांगला उपयोग होतो. आपलं लग्न कार्यात वगैरे या फुलांचे गजरे असतात स्त्रियांसाठी. तसेच याचे सुवासिक अत्तर बनवले जाते आणि साबणात देखील याचा या फुलांचा उपयोग केला जातो. याला मंद सुगंध असतो आणि याला वर्षभर फुलं असल्यामुळे हे झाड आपण आपल्या बॅगेत लावण्यास काहीच हरकत नाही. तसेच हे याला खालून फुटवे येतात, त्या ते फुटवे काढून आपण खालचे रोपं काढून आपण याची लागवड करू शकतो किंवा कटिंगने करू शकतो. आणि एअर लेअरिंगसुद्धा याला करता येते. जाडसर फांदी पाहून त्याच्यावर एअर लेअरिंग करायचं. याप्रमाणे याची लागवड केली जाते. आणि याची माती पाण्याचा निचरा होणारी माती याला या कुंडीत पाहिजे. जमिनीत लावल्यास हे झाड मोठं होते, कुंडीत लावल्यास तसंच छोटंच राहते. पण याची नेहमी कटिंग करत राहिली पाहिजे. कटिंग केल्यामुळे काय होते, झाड असं छान बुशी होते आणि फुलं भरपूर येतात. आणि जास्त फुलं हवे असल्यास आपल्याला याची पानं काढून टाकल्यास चालते. पानं तोडून टाकायचे म्हणजे याला भरपूर कळ्या येतात. आणि थोडी थोडी कटिंग करत राहायची, याची सॉफ्ट प्रूनिंग करायची म्हणजे भरपूर कळ्या येतात, भरपूर नवीन फांद्या येतात आणि भरपूर फुलं लागतात. याप्रमाणे याची कटिंग करत राहिल्यामुळे फुलं भरपूर येतात आणि वर्षभर या झाडावर फुलं असतात. तसेच याला खत आपण 2 महिन्यांनी दिलं तर चालते. जास्त खताची आवश्यकता नसते या कुंद्याच्या झाडाला. याला आपण वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत देऊ शकतो. तसेच किचन वेस्टपासून तयार केलेलं खतही दिल्यास चालते. आणि आपण डाळ भाजी आपलं तांदूळ तुरीची डाळ वगैरे धुतो त्याचं पाणी टाकल्यास चालते. तसेच केळीच्या सालींचं फर्टिलायझर करतो आपण, लिक्विड फर्टिलायझर, तेही दिल्यास चालते. याप्रमाणे खत दिल्यावर याला भरपूर फुलं येतात आणि याचे वाढ चांगली होते आणि फुलं भरपूर येण्यास मदत होते. याला जास्त थंडीत किंवा जास्त पावसाळ्यात खत देऊ नये, कारण जास्त थंडीत याची वाढ जास्त प्रमाणात होत नाही, काही प्रमाणातच याची वाढ होते. म्हणून हिवाळ्यात आपल्या डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात याला खत देऊ नये. तसेच उन्हाळ्यात मे महिन्यातही याला जास्त खत देऊ नये. इतर वेळेस याला खत दिलेच चालते. रोज एक वेळा याला पाणी दिलं गेलं पाहिजे. जास्त पाणी, ओव्हर वॉटरिंग नको या झाडाला, कारण जास्त पाणी दिल्या गेल्यास त्याचे मुळं खराब होतात. त्यासाठी याला रोज 1 वेळा पाणी द्यावं आणि आपल्या कुंडीतलं पाणी वाहून गेलं पाहिजे खालून, म्हणजे आपले ड्रेनेज होल असतात त्याच्यातून पाणी निघून गेलं पाहिजे. यासाठी याला पाण्याचा निचरा होणारी माती पाहिजे, जमीन पाहिजे. आणि म्हणजे मग पाणी साचून राहिल्यास झाड खराब होण्याची शक्यता असते, म्हणजे याचे मुळं सडून जातात आणि झाड आपलं वाळून जाते, खराब होते. त्यासाठी याला पाणी थोडंसं कमीच दिल्यास चालते. या प्रकारे याची काळजी घेतली तर याला वर्षभर फुलं असतात आणि हे झाड आपल्या बागेची शोभा वाढवते. त्यामुळे याला आपल्या बागेत प्रत्येकाने लावण्यास काहीच हरकत नाही. आणि हा कुंदा आपल्याला सगळ्या स्त्रियांसाठी उपयोगी आहे. गजरे करण्यासाठी संक्रांत वगैरे लग्न कार्यात आपल्याला हार प्रत्येक स्त्रीला हवे असतात वेणांना लावण्यासाठी. त्यासाठी असं हे कुंद्याचं झाड आपण सगळ्यांनी आपल्या बॅगेत लावण्यास काहीच हरकत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला आपण नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.